मोर्या मोर्या मी बाल ताने तुझी वसेवा करू काय जाने अन्यान माझे कोट्यान कोटी मोरेश्वरा बा तू काय कोटी। नमस्कार, माझं नाव ओम शिवलकर। आज आपण राजन गावच्या महागणपतीची गोष्ट ऐकून आहात। ऋषी किस्तवन यांचा पुत्र त्रिपुरासर हा एक हुशार बालक होता आणि गणेशाचा भक्त होता। त्याचा भक्तीने प्रसन्न होऊन गणेशाने त्याला त्रिपुरा एका मौल्यवान धातू दिला आणि हा धातू भगवान शंकरच नष्ट करू शके। अहंकाराने उन्मत या त्रिपुरासाने देवांना त्रास देला सुवत केली। तेव्हा भगवान शंकराने नारद मुनींच्या उपदेशानुसार परम ब्रह्मास्वरूप गजाननाची आराधना केली। त्यानंतर सर्व देवांनी बनवलेल्या रथावर स्वार होऊन गजाननांच्या सूचनांचे पालन करून महादेवानी आपला पशुपत असताने त्रिपुरासुराचा नाश केला। तेव्हापासून ये पौर्णिमेला त्रिपुरी पौर्णिमा म्हणतात आणि महागणपती रांजणगाव येथे विराजमान झाले। महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेला गणपतीच्या महाराष्ट्रातील 8 पवित्र ठिकाणांना आपण अष्टविनायक म्हणून ओळखतो। या अष्टविनायकांपैकी शेवटचा गणपती म्हणजे महागणपती मंदिराचे भव्य दगडी बांधकाम केलेले प्रवेशद्वार आहे। प्रवेशद्वाराच्या बाहेरील बाजूस 2 हत्ती येणाऱ्या भाविकांच्या स्वागतासाठी उभे करण्यात आले आहेत। गाभाऱ्याच्या प्रवेशद्वारासमोर उंदीर मामा विराजमान आहेत, तर उजव्या आणि डाव्या बाजूला जय विजय हे 2 रक्षक आहेत। येथूनच आपण मंदिरात प्रवेश करतो। महागणपतीचा महिमा एवढा मोठा की वर्षाचे 12 महिने भाविकांची येथे गर्दी आपल्याला पाहायला मिळते। गाभाऱ्यामध्ये येतात शेंदूर लावलेली महागणपतीची सुंदर मूर्ती अधिकच आकर्षक भासते। डाव्या सोंडेच्या गणेशाच्या मूर्तीचे रूप पुराणात सांगितल्याप्रमाणे 10 तोंडे व 20 हात असे असल्यामुळे त्याला महागणपती असे नाव पडले आहे।